नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आपल्या यूट्यूब चॅनल टेक विथ मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणे फुल कडक झालेला आहे आणि तुम्हाला पण अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अलाईट मोशन या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। जर तुमच्याकडे अलाईट मोशन हे ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अलाईट मोशनचं मॉडिफिकेट दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले आहे ते मटेरियल मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला या व्हिडिओचे मटेरियल मिळून जाईल। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो स्क्रीनवरती पण तुम्हाला वेबसाईट दिसत असेल, तिथून तुम्ही ते मटेरियल मिळवू शकता। तर मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथून बिटमार्क लिंक आणि सिग्निफिक लिंक इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, इथे जो तुम्हाला प्लस आयकॉनच्या बाजूला प्रोजेक्टचा ऑप्शन दिसत आहे यावरती टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सिग्निफिक आणि बिटमार्क इथे इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे ज्या लाल लाईन्स आपण दिलेले आहेत ते आपण इथं बिटमार्क करून घेतलेले आहेत। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं इमेजेस ॲड करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप केल्यानंतर इथं 9.26 बीटवरती यायचं आहे। आणि मित्रांनो, इथून पुढले ज्या बीट आपण मार्क केलेले आहेत त्या बीट्समध्ये आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला इथं जो प्लस आयकॉन आहे यावरती टॅप करायचं आहे। इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला रिव्हॉल्वरती यायचं आहे। फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर जी पण इमेज तुम्हाला स्टार्टिंगला ठेवायची आहे त्या इमेजला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो या इमेजला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, इथं जो ॲरोचा ऑप्शन आहे यावरती टॅप करून या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सेकंड इमेज ॲड करून घ्यायची आहे। तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे, सेकंड इमेजला इथं सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा मित्रांनो या पण इमेजला आपल्याला झूम करून घ्यायचं आहे। पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। चौथ्या नंबरच्या ऑप्शनवरती टॅप करून आपल्याला या इमेजचा पण एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं तिसरी पण इमेज ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो तिसरी इमेज ॲड करून दाखवतो। प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे, इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्याच्या नंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करून नेक्स्ट बीटवरती यायचं आहे। चौथ्या नंबरच्या ऑप्शनवरती टॅप करून या पण इमेजचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲड करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो मी सर्व इमेजेस ॲड करतो आणि तुम्हाला भेटतो। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर मित्रांनो प्रत्येक इमेज आपण 2 बिटच्या मध्ये ॲड करून घेतलेली आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथे एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे। आणि मित्रांनो इथून आपल्याला 90 डिग्रीला रोटेट करून घ्यायचं आहे। 90 डिग्रीला रोटेट केल्यानंतर पुन्हा मित्रांनो इथे जो 3 डॉट आहेत यावरती टॅप करायचं आहे। फिल्ड स्क्रीन करून घ्यायचं आहे। फिल्ड स्क्रीन केल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे आणि 9.26 बीटवरती यायचं आहे। आणि या जो ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे। कट केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथे इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत। तर प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे काही इमोजी दिलेले आहेत, त्यातील मित्रांनो हा जो इमोजी आहे तो आपल्याला इथं स्टार्टिंगला ठेवायचा आहे। स्टार्टिंगला ठेवल्यानंतर मॉयन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचा आहे, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती येऊन याची या इमोजीची साईज आपल्याला लहान करून घ्यायची आहे आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथं सेंटरला सेट केल्याच्यानंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे। नेक्स्ट बीट जिथं आहे त्या नेक्स्ट बीटपर्यंत त्या इमोजीची साईज करून घ्यायची आहे। याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सेकंड इमोजी ॲड करून घ्यायचा आहे। तर पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे, इमेजेस आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला रिव्हॉल्वरती यायचं आहे। फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन केल्यानंतर पुन्हा मित्रांनो हा जो इमोजी आहे तो आपल्याला इथे सेकंड नंबरला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर याची पण साईज आपल्याला लहान करायची आहे आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथं सेंटरला सेट केल्यानंतर
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सेंटरला सेट केल्यानंतर पुन्हा ॲरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. नेक्स्ट बिटपर्यंत जे आपण इमोजीची साईज करून घ्यायची. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं थर्ड जो इमोजी आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन केल्याच्या नंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक इमोजी दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो याची साईज आपल्याला लहान करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो मॉडर्न ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन त्याची साईज लहान करून घ्यायची आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. सेंटरला सेट केल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा पुढल्या बिटपर्यंत या इमोजीची साईज करून घ्यायची आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्या इथं जो लास्टचा इमोजी आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा जो इमोजी आहे तो तुम्हाला इथं चौथ्या नंबरला ॲड करून घ्यायचा आहे. मॉडर्न ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचा आहे. थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला त्याची साईज लहान करायची आणि इथं सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. सेंटरला सेट केल्याच्या नंतर मित्रांनो जी आपली लास्ट बीट आहे त्या बीटपर्यंत या इमोजीची साईज करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थितरित्या चारही इमोजी ॲड करून घेतलेली आहेत. तर यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सेक इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो आपला सेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो जो पहिला म्हणजे फर्स्ट सेक इफेक्ट आहे यावरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर जो आपला मेन प्रोजेक्ट आहे म्हणजेच बिटमार्क केलेला तो इथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर पहिले जे चार इमोजी आहेत त्या इमोजीवरती हा सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इमोजीच्या लेअरवरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व इमोजीवरती हा सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो मी इथं सर्व इमोजीवरती सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चारही इमोजीवरती हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर जो सेकंड शेक इफेक्ट आहे यावरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्याच्या नंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो ज्या बीटपासून आपल्या इमेजेस स्टार्ट होतात त्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा स्लाईड करायचं आहे. इमेजवरती जायचं आहे. जो फर्स्ट इमेज आहे यावरती टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन प्रोडक्टमध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिल्या इमेजला शेक इफेक्ट दिल्याच्या नंतर यानंतर आपल्याला इथे चार इमेज सोडून द्यायचे आहेत. तर एक दोन तीन चार यानंतर मित्रांनो इथे जी पाचवी इमेज आहे म्हणजेच 12.11 त्या इमेजला आपल्याला शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. त्या इमेजवरती टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्रू डॉटमध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला आता पुढील चार इमेजेस सोडायचे आहेत. एक दोन तीन चार आणि मित्रांनो याची पाचवी इमेज आहे. या इमेजवरती आपल्याला हा फर्स्ट सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला चार चार इमेजेस सोडायचे आहेत आणि जो फर्स्ट सेक इफेक्ट आहे तो आपल्या इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर पुन्हा मित्रांनो आपल्या इथे चार इमेज सोडायचे आहेत. पुन्हा मित्रांनो या इमेजवरती आपल्याला सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो ध्यानात ठेवा जो पहिला सेक इफेक्ट आहे तो आपल्याला पहिल्या इमेजला आपण दिल्यानंतर पुन्हा चार इमेज सोडायचे आहेत आणि मित्रांनो पुन्हा जी पाचवी इमेज आहे त्या इमेजवरती हा सेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो याचप्रमाणे मित्रांनो सर्व इमेजेसवरती सेक इफेक्ट पेस्ट करून घेतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिला जो सेक इफेक्ट आहे तो चार चार इमेजेस सोडून इथं पेस्ट करून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सेकंड सेक इफेक्ट द्यायचा आहे. तो पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर जो सेकंड सेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो जो इथं थर्ड सेक इफेक्ट आहे यावरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्रेडमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आणि पुन्हा बॅक यायचा आहे. बॅक आल्याच्या नंतर जो आपला बीटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला इमेजेसवरती यायचं आहे. इमेजेसवरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्लाईड करायचं आहे. मित्रांनो जी सेकंड इमेज आहे यावरती टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे मित्रांनो इथे ज्या पुढल्या लहान दोन इमेजेस दिसत आहेत यावरती पण हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो जी आपली इथे चौथी इमेज आहे तर मित्रांनो इथे जी पाचवी इमेज आहे त्या इमेजवरती आपल्याला कुठलाही शेक इफेक्ट पेस्ट करायचा नाही. पुन्हा मित्रांनो आपण जी इमेजला शेक इफेक्ट दिला होता त्यानंतरच्या ज्या पुढल्या तीन इमेजेस आहेत त्या इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इमेजवरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुढल्या मित्रांनो ज्या लहान इमेज दिसत आहेत दोन त्यावरती पण हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे.
मित्रांनो ध्यानात ठेवा, आपण ज्या इमेजेसवरती शेकीफिट पेस्ट केला होता पहिला शेकीफिट, त्यानंतरच्या ज्या तीन इमेजेस आहेत त्या इमेजेसवरती आपल्याला हा शेकीफिट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मोठ्या साईजची एक इमेज आहे आणि मित्रांनो पुन्हा दोन साईजच्या लहान साईजच्या दोन इमेजेस आहेत. तर अशा प्रकारे मी ह्या इमेजेसवरती शेकीफिट पेस्ट करतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो मी अशा प्रकारे इथं सर्व ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसवरती आपण शेकीफिट पेस्ट करून घेतलेलं आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जो आपला शेकीफिकचा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर जो लास्ट चेक इफेक्ट आहे यावरती टॅप करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन कॉपी फिट करायचं आणि पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जो आपला मेन प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो ज्या इमेजेसवरती आपण कुठलाही शेक इफेक्ट पेस्ट केलेला नाही त्या इमेजवरती आपल्याला शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे जी पाचव्या नंबरची इमेज आहे या इमेजवरती आपल्याला हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो ज्या इमेजवरती आपण कुठलाही शेक इफेक्ट पेस्ट केलेला नाही त्या इमेजवरती हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो मी सर्व इमेजेस जी ज्या काही इमेजेस राहिलेल्या आहेत त्या इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करतो आणि तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेसवरती शेक इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक ब्लॅक शॅडो ॲड करायची आहे. तर मित्रांनो 9.26 वरच्या बिटवरती यायचं आहे, प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे. मित्रांनो आपला जो फोल्डर आहे ते ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला ब्लॅक शॅडो दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर मॉन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या इथे खाल्ल्या साईडला सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्याच्यानंतर ब्लॅक शॅडो आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो आपल्या इथं एक टेक्स्ट पी एन जी ॲड करून घ्यायचा आहे. तर पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे जिथून आपण ब्लॅक शॅडो ॲड केला होता तिथे यायचं आहे. प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक टेक्स्ट पी एन जी दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर त्याला खाल्ल्या साईडला इथे स्लाईड करून घ्यायचं आहे. त्याची साईज लहान करायची आहे. रोटेट ऑप्शनमध्ये जाऊन थोडंसं त्याला रोटेट करून घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण रोटेट केल्याच्यानंतर याची साईज आपल्या व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जो पण लोगो ॲड करून घ्यायचा आहे म्हणजेच यूट्यूब चॅनलचा किंवा इंस्टाग्राम आय डीचा तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरल्या साईडला जो शेअर्स ऑप्शन आहे यावरती टॅप करायचा आहे. एक्सपोर्ट ऑप्शनवरती टॅप करून आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ एडिटिंगसाठी आपला यूट्यूब चॅनल टेकविथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.